नमस्कार मित्रांनो आज आपण परीक्षेला विचार जाणाऱ्या ज्या क्रांत्या आहेत आणि त्या त्यातील जे घटक आहेत त्याविषयी बघणार आहोत आज आपला याच्यावरचं इद्यापीत, आपण क्रांती आणि घटक आणि नंतर विद्यापीठ कृषी विषय बघणार आहोत क्रांती आणि घटक पा पहिली का क्रांती आहे हरित क्रांती ती अन्नधान्य उत्पादनासाठी होती उत्पादन वाढत आहे आणि त्यामध्ये स्पेशली गहू आणि तांदळा साथीसाठी सुद्धा होती त्यामुळे पण गहू लक्षात ठेवा मेनली श्वेत किंवा धवल क्रांती याला पांढरी क्रांती म्हणतात ते दुधासाठी आणि रेशीम उत्पादनात वाढ करडी क्रांती खत उत्पादन करडी क्रांती खत उत्पादन गुलाबी क्रांती हा कांदा आणि कोळंबीसाठी आहे रजत किंवा चंदेरी क्रांती ही अंडी उत्पादनासाठी आहे त्यानंतर बघा लाल क्रांती टोमॅटो आणि मांस जे मांस असते ते लाल मांस असते त्यासाठी तो जे ला, लाल क्रांती आहे ती टोमॅटो आणि मांस उत्पादनासाठी आहे अमृत क्रांती ही नद्याजोड प्रकल्प याच्यासाठी आहे सोनेरी किंवा सुवर्णक्रांती म्हणतात ते मध व फळे उत्पादनासाठी आहे यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो सोनेरी क्रांती किंवा सुवर्णक्रांती मध व फळे उत्पादने नीलक्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे आणि ह्या नीलक्रांतीविषयी पण बरेच परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे सोनेरी तंतुक्रांती ताग उत्पादनासाठी आहे चंदेरी तंतुक्रांती कापूस उत्पादनासाठी आहे कापूस पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन आणि गोल क्रांती ही बटाटा उत्पादनासाठी आहे तपकिरी क्रांती ही चांबडी किंवा कोको उत्पादनासाठी आहे सप्तरंगी क्रांती हे फुले उत्पादन हे आपल्याला परीक्षेला लक्ष ठेवा ग्रामसेवकला तांत्रिकमध्ये सप्तरंगी क्रांती फुले उत्पादन आता त्या त्यासोबतच एक लक्षात ठेवा की आता एक मिलेट मिलेट क्रांती कारण यावर्षी दोन हजार तेवीसशे मिलेट इयर म्हणून आपण घोषित केलेले मान्य श्री नरेंद्र मोदी यांनी तर त्यामुळे या, मिलेट क्रांती पण लक्षात ठेवा हे मिलेट आहेत ना त्याच्याविषयी आता कृषी विद्यापीठ पाहू आपण आणि त्याचे ठिकाण आणि स्थापना पा पहिलं कृषी विद्यापीठ आहे आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी नगरमध्ये आहे स्थापना एकोणीसशे अडुसष्ट साली झालेली आहे त्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी एकोणीसशे अडुसष्ट पा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पी पी डी के व्ही आता हे जे अकोल्याला आहे एक एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापन झालेलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणीला आहे एकोणीसशे बहात्तर आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरीमध्ये एकोणीसशे बहात्तरला पा परभणीचं आणि दापोलीचं एकोणीसशे बहात्तरला म्हणजे महात्मा फुले सगळ्यात जुनं म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट त्याच्या एका वर्षानंतर एकोणीसशे एकोणसत्तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि परभणी दापोली एकोणीसशे बहात्तर बहात्तरला आहेत हे एक एवढं लक्षात ठेवा याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो अत्यंत महत्त्वाचे आहेत हे कृषी विद्यापीठ ठिकाण आणि स्थापना चला धन्यवाद